किशा बोत्रेच्या अंगात मंजुळा बोरगावकरीनच संचारली होती। त्यानं 2 दिवस गावात चक्रा मारून 100 रुपये गोळा केले, नितडक बोरगाव गाठलं। मंजुळाची भेट घेऊन त्यानं बिदागीची घासाघास केली, पण ती हसत नी त्याच्या डोळ्यातून त्याच्या काळजाकडे पाहत 300 तुंतुणं वाजवीत होती। ती खाली उतरतच नव्हती, त्यात किशा पागळत होता। शेवटी 300 तर 300 घे म्हणून त्याने 100 बयाना देऊन टाकला। तारीख वार सांगितला आणि जत्रेच्या दिवशी 200 देणार असे निश्चित करून तो परत फिरला। किशानं अर्धी जबाबदारी पार पाडून दम घेतला। दिवसाकाठी दिवस सरकत होते, जत्रेचा दिवस जवळ येत होता। सर्व तयारी झाली होती, जाहिराती छापून वाटल्या होत्या, त्या गावोगावी रवाना झाल्या होत्या। जत्रेत नी बाजारातून पुडकीच्या पुडकी उधळली होती, कित्येक गावात बोर्ड फिरले होते। साऱ्या खोऱ्यात ती बोत्र्याच्या वाडीची जत्रा गाजत होती आणि गाजतच जवळ येत होती, परंतु वर्गणीचा विचार कुणीच करत नव्हते। जो तो दुसऱ्यावरच विसंबून बसला होता आणि बोत्र्याची वाडीची बेरकी माणसं जो कोणी वर्गणी वसूल करायला येईल त्याला हरण दाखवित होती। ठोंबऱ्याच्या आळीला वर्गणीसाठी जावं तर ठोंबऱ्याची आळी मुसळे येऊन आमची वर्गणी घेऊन गेले असं सांगत होती। मुसळ्याची आळी आपण चावऱ्याला वर्गणी दिली असं सांगून वेळ मारून नेत होती। प्रत्येक आळीचे लोक वर्गणी मागणाऱ्याला खोटं सांगून वाटेला लावित होती, नी वर्गणी कुणीच देत नव्हतं। आणि गावाची सर्व वर्गणी वसूल झाली आहे असं सर्वांना वाटत होतं। कुलकर्णी चावडीत बसून वर्गणीची वाट पाहत होता आणि आता मचका होणार आहे अशी त्यांची खात्री झाली होती। दादा डंगरना, माधू मुसळा, मल्लू ठुमरा नी दगडू ढेकना हे चौघे अंग काढून मोकळे होते। ते दिवसातून एकदा चावडीवर जाऊन डॉक्टरनं रोग्याचा ताप तपासावा तसा कुलकर्ण्याचा खिस्सा तपासून विचारित होते। काय गावकर, किती जमली वर्गणी? मग कुलकर्णी खालचा वोट डुंबडीत होता, नी उजव्या हाताचा अंगठा नाचवीत काही नाही असं उत्तर देत होता। आणि शेवटी जत्रेचा दिवस उगवला, गावाचा रंग बदलला होता। चिंचेच्या बनात दुकानांची रांग लागली होती, परगावची माणसं येऊन पोचली, पाहुण्यांनी घरं भरली, गावाची बायका पोरं नटली, पैलवानाची टोळकी गल्लीनं झुलत फिरू लागली। ती आकारामची चौकशी करीत होती। बनपुरीचा शिल्या नावाचा लढाऊ बैल आला होता, तो बापू नांगऱ्याच्या बैलाची वाट पाहत होता। तातोबा भिकोबा बोडक्याच्या मेंढऱ्यावर 2 जबर मेंढ्यांनी चढाई केली होती। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मंजुळा बोरगावकरणीचा फड येऊन पोहोचला होता। त्या सर्व तमासगीरांनी किशा बोत्रेच्या घरात तळ ठोकला, उंडग्या पोरांनी किशाच्या घरातच जत्रा भरवली। दिवस माळवला, पालखीची वेळ झाली। डंगारणे, ढेकणे, मुसळे, ठोंबरे यांनी गावकीची वाजंत्री घेऊन पालखी काढली। नीती गावभर फिरून पुन्हा देवळात कोंबून घरं गाठली आणि लगेच तमाशा उभा राहिला। मंजुळानं साज करून माझी बिदागी तयार असू द्या अशी खिशाला सूचना करून फडात गेली। हां तू सुरू कर असं म्हणून किशानं मान वाकडी केली आणि तमाशा सुरू झाला। मंजुळा धुंद होऊन नाचू लागली, ढोलकं तुंतुणं नि हलगी यांनी रंगत वाढवली। सुरेल कंठ तारीशी एकरूप झाले आणि माणसं तल्लीन झाले। मंजुळाची प्रत्येक हालचाल उन्मादक होती, ती काळजाला भिडत होती। मंजुळाच्या भरदार नि तरुण देहाची वावटळ झाली होती, ती छातीवरच्या पदराची पर्वा करीत नव्हती आणि तिची ती उभार नि उघडी छाती पाहून टार्गट पोरांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती। मधून मधून मंजुळा किशाला बिदागीविषयी तगादा करीत होती। पहाटेला तमाशा मोडला, नी मंडळी चहाला गेली। चहा निहारी आटपून पुन्हा लोक तमाशाच्या फडात बसले, परंतु माझी रक्कम हातात आल्याशिवाय मी उभी राहणार नाही असं मंजुळानं स्पष्ट सांगताच किशा कुलकर्ण्याकडे पळाला आणि म्हणाला, गावकर आबरू जायची वेळ आली, 200 रुपये द्या। 200? कुलकर्णी गंभीर चेहरा करून म्हणाला, माझ्या घरी रुपये छापायचा कारखाना नाही बरं पहिलवान। म्हणजे वर्गणी जमलीच नाही म्हणता? किशानं चरकून विचारलं। 1 पै नाही एवढंच उत्तर देऊन कुलकर्णी पुन्हा बोललाच नाही। किशा परत आला, त्यानं घरातील 200 रुपये काढून मंजुळाला दिले, नी तमाशा पुन्हा उभा केला।
दुपारी तमाशा संपला आणि 500 रुपये इनाम ठरून झुंज ठरली। बापू नांगऱ्याचा बैल मैदानात आला, बनपुरीचा शिल्या तयार झाला। त्यानं नांगऱ्याच्या हरणाला एकच दचका दिला, तसा हरण्याचा चक्काचूर होऊन तो खाली कोसळला, मी पुन्हा उठलाच नाही। मैदानात बैल मेला म्हणून नांगरा कपाळ बढवू लागला, नी बनपुरीचे लोक 500 काढा म्हणून ओरडू लागले, गलका वाढला। तोच बोडक्याच्या मेंढ्याची धडक सुरू झाली। केदारवाडीचा मेंढा मैदानात आला, त्यानं तातोबाच्या मेंढ्याला एकच धडक दिली, नी त्या धडकेनं तातोबाचा मेंढा वावटळीत खुराडस सापडून फिरावं तसा जागीच फिरू लागला। त्याचा मेंदू नाकावाटे बाहेर आला होता, तो उशिरानं हळूच पडला आणि विजयी केदारवाडीकर त्या मेंढ्याकडे चिंतातूर नजरेनं पाहू लागले। एकजण म्हणाला, हे बक्षीस फुकटात महाग पडणार आमासनी। नंतर गिरजाप्पा वस्तदानं कुस्त्याचं मैदान सुरू केलं। चिल्लर कुस्त्या लागून मग मोठ्या जोड्या उठू लागल्या, परंतु फळात कुलकर्णी नव्हता। ढंगारने, ढेकणे, ठोंबरे यांनी दडीच मारली होती। पैलवान कुस्ती मारून बक्षीस मागत होते आणि गिरजप्पा देऊ की देऊ करीत होता। शेवटी एकच दंगल माजली, सर्व पहलवान बिथरले, बनपुरीच्या लोकांनी उचल खाल्ली आणि मग मारामारीला आरंभ झाला। कुणीही कुणाला दणकं देऊ लागलं। धुळीच्या लोटात माणसं ओरडत होती, पळत होती, काहींनी चावडीजवळ केली। त्या दंगलीतून बापू नांगरा नी तातोबा बोडका यांनी पळ काढून चावडी गाठली। कुलकर्णी निवांत बसला होता, त्याला नांगरा म्हणाला, गावकर तुम्ही चावडीत कुशाल बसलाय, नी तिकडं जत्रेचा मचका झालाय, अहो माणसांची कत्तल उडायला लागली, 2000 रुपये काढा। जत्रेचा मचका तुम्ही केला, कुलकर्णी डोळे वटारून म्हणाला, माणसानं आरा बघून भिरा बांधावा, हे टाळक्यात घेतलं नाही, एक पैवर्गणी जमा केली नाही, नी जत्रा भरवली, मेलेल्या बैलाची झुंज लावली, आता भरा रक्कम। म्हणजे वर्गणी जमलीच नाही म्हणता? सर्व गावकऱ्यांनी दचकून विचारलं आणि कुलकर्णी म्हणाला, कुणी किती रुपये आणून मला दिले त्यांनी हातवारी करा पाहू। सर्व थंडगार झाले। छा छा, मग मोठा मचका झाला की सर्वच बोलू लागले। कुलकर्णी म्हणाला, दादा डंगारने, दगडू ढेकणे, माधू मुसळे, नी मल्लू ठोंबरे आणि मी अशा 5 लोकांची वर्गणी आली होती। ती देवाची मिरवणूक नी दिवाबत्ती यात खर्च झाली आणि मग एक एक गावकरी सटकला, त्यानं मागची धुळही पाहिली नाही। त्या दिवशी बोत्र्याच्या वाडीची जत्रा बंद झाली, ती पुन्हा कधीच भरली नाही। मग दरवर्षी त्या दिवशी गावकरी बसून आपल्या जत्रेचा मचका कसा झाला याचाच फक्त विचार करीत बसत।